एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ तेरह। बघा मित्रांनो, यूट्यूबचं पेमेंट तर तुम्ही पण कमवू शकता मित्रांनो। चला तर मी तुम्हाला दाखवतो की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या मुलाचं। हे बघू शकता मित्रांनो, एक एकर रान वखरलेलं आहे पूर्ण, आणि तिकडे थोडंसं राहिले अर्धा तास ते वडील घेत आहेत। त्यांना म्हणलं मी घेतो, पण ते म्हणजे नाही एवढं मी घेतो म्हणले, तू बस जरासा। तर मी त्याच्यामुळे आता 5-10 मिनिटात व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। आणि इकडे बघू शकता आमची आई, आता थोडंसं आमची आईल बी व्हिडिओमध्ये घेतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता इकडे बोलवतात आईला। तर बघा मित्रांनो, इथं माझे आई वडील बसलेले आहेत, काम केले शेतात खूप, पण मी पण केलेलं आहे। आता त्याच्या हातात मी माझी यूट्यूबची पहिली पेमेंट देत आहे मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो, बघू शकता त्यांच्या हातानं आता मोजून तुम्हाला दाखवतो की यूट्यूबची पेमेंट किती आली। सगळ्यात पहिल्यांदा आईजवळ देतो, पहा मित्रांनो, म्हणजे आईला काय मोजता येत नाही पहा। आता इकडं आमचे वडील मोजून दाखवतात, पहा तुम्हाला रबल काढावं पाहते किती असतील ते मजा। तर मित्रांनो पहा, आता आमचे वडील पैसे मोजत आहेत, यूट्यूबची आमची पहिली पगार। तर मित्रांनो, अगोदर मला लोक हसत होते, गावातले शेजारी पाजारी समजा, घरचे पण जवळपासचे, पण त्यांना माहीत नव्हतं की काहीतरी साध्य करणार आहो मी, आणि ते सक्सेस करून दाखवलं मित्रांनो। असं नाही की आमचे वडील बघा पैसे मोजत आहेत, आणि ते तुम्हाला दाखवतील आता की किती आमची यूट्यूबची पगार झाली आहे। पण सुरुवातीला मित्रांनो, कोणतंही काम करताना लाजायचं नाही, आणि हे करायचं नाही की लोक मला काय म्हणतील, असं म्हणतील, नाव ठेवतील, याचा काही विचार करायचा नाही मित्रांनो। तर खूप मेहनत केल्याच्या नंतर ही माझी पहिली यूट्यूबची पगार आलेली आहे। तर त्यांनी यूट्यूबची पगार मोजलेली आहे, आणि माझी दुसरी पण पेमेंट म्हणजे आता जवळ आलेली आहे, म्हणजे आणखीन 10-15 दिवसात दुसरी पण पेमेंट येते मित्रांनो। तर वडील बघा पैसे आले म्हणून खुश झाले आहेत, आणि दोनदा पैसे मोजत आहेत मित्रांनो। तर आमचं घराचं बांधकाम पण चालू असल्यामुळे थोडंफार आता तुम्हाला सांगतील ॲक्युरेट आकडा ते, त्यामुळे मोजायलाच परेशान येतं। पण तसं यूट्यूबच्या नियमामध्ये आहे मित्रांनो की डायरेक्ट पेमेंट किती आली किती नाही सांगू शकत नाही आम्ही, पण तरी पण ते मोजून दाखवत आहे तुम्हाला किती आले सांगा बरं पैसे। त्याला काय मिळ लागे ना सध्या? 27 नाही तो 28 असतील मित्रांनो, 28,000 रुपये पगार आलेले आहे। तर तुम्ही पण मित्रांनो शेतकऱ्याच्या पोरांनो मेहनत करत जावा, काय सांगावं जरासं बोला, काय बोलतो बोला काहीतरी बोला। मी बळजबरी इथं बसवलेले आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये, ते बसवणं गेले, हे शेतकरी माझे मला काय समजत नाही, इथं बसवणं गेले ते, आणि या बळजबरी बसवले। तिकडे आमचे बैल उभे आहेत मित्रांनो खूप, तिकडं पहा बघू शकता तिकडं खूप दूर इकडं बसलेले आहेत। तर मित्रांनो थांबा, आता इकडे आमच्या आईच्या आधी वडिलांनी पैसे दिले आहेत, ते आमचं घराचं काम चालू आहे मित्रांनो, ते पैसे आता घर आणखीन पर्ची वगैरे टाकायचे राहिले आहे। तर आमचं घर पण घराचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, खूप चांगला व्हिडिओ घर बांधलेला आहे वडिलांनी आणि काकांनी। तर आता आपल्याला इथून पुढे आपल्याला बांधायचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, मेहनत केल्याच्या नंतर जवळपास आज हा यूट्यूबचा माझा पहिला पेमेंट आलेला आहे। तर मी आज खुश, म्हणजे सगळ्यात जास्त आनंदी आहे मित्रांनो, आणि आज शेतामध्ये मी वखरायला आलो, आणि माझी पेमेंट पण मी सोबत घेऊन आलो, म्हणलं शेतामध्ये एक व्हिडिओ बनवा तुमच्यासाठी। तर माझे 2 चॅनल आहेत मित्रांनो, तर जे चॅनल आहे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो, त्या चॅनलची मला पेमेंट आली आहे, आणि जे या चॅनलची पेमेंट आणखीन आलेली नाही, या चॅनल म्हणजे नवीन खोललेलं आहे मित्रांनो, तरी बघा यूट्यूब पेमेंट बघू शकता मित्रांनो। हे पहा खूप सारे यूट्यूब पेमेंट आलेलं आहे बघू शकता। तर मी आज चांगलाच खुश आहे मित्रांनो, कारण खूप खूप म्हणजेच 1-1.5 वर्षाच्या नंतर खूप मेहनत केली, त्याच्या बाद हे पेमेंट आलेले मित्रांनो। म्हणजेच शेती करत करत आणि पंखे कूलर भर वायडिंगचं काम करतो मित्रांनो मी, आणि शेती पण करतो, दोन्ही पण काम करतो, आणि त्याच्यासोबत यूट्यूब पण करतो, आणि त्याच्यानंतर हे पेमेंट मला रिसीव झालेलं आहे मित्रांनो 1-1.5 वर्षाच्या नंतर। तर अगोदर कसं असतं मित्रांनो की शेतकऱ्याच्या म्हणजे शेतात काम करता करता मी व्हिडिओ बनवायचो, तर तसं लोक हसायचे अदूगर की काय पिसं झालं बाबा एवढे व्हिडिओ बनवायले, असं तसं खूप लोक हसले अदूगर। पण आता माझी पेमेंट आल्यामुळे मी खूप खुश आहे मित्रांनो, आणि माझी आई वडील पण खूप खुश आहेत,
तर मी नेमकंच म्हणजे एक एकर रान वखरलेलं आहे तुम्हाला दाखवतो. तर माझं यूट्यूबचं पेमेंट आल्यामुळे मित्रांनो तर मी खूप खुश होतो, कारण एक दीड वर्ष झाली मी या यूट्यूबवर मेहनत करत आहे मित्रांनो, आणि आज कुठं मला यूट्यूबची पहिली पेमेंट म्हणजे मिळालेली आहे. तर तुम्हाला पैसे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मी लय मोठा झालो असं काही नाही मित्रांनो, पण माझ्यामुळे एक कोणीतरी म्हणजे मोटिवेट होऊन आणखीन शेतकऱ्याच्या मुलाने हे शिकाव की या यूट्यूबवरून बी पैसे आपण कमावू शकतो मित्रांनो. यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की याच्यावर आपण खूप सारे म्हणजे सरकारी नोकरीला जेवढे पैसे असतात त्याच्यापेक्षा आपण जास्त पैसे यूट्यूबवरून पण कमवू शकतो. फक्त मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. मी एक दीड वर्ष मेहनत घेतली आणि आज यूट्यूबवरून पहिली पेमेंट घेतलेली आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्राला सांगायचं एवढंच की तुम्ही पण काहीतरी शेती मात्र आता नुसतं शेती म्हणजे फक्त म्हणायलाच राहिली मित्रांनो. शेतीमध्ये सरकार काय भाव देईन आणि शेतीत काय उरेन, पण शेती सोडू नका. शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी बिझनेस यूट्यूब वगैरे काहीतरी, जसे यूट्यूबवरून पैसे मिळतात मित्रांनो तसेच फेसबुकवरूनही पैसे मिळतात, पण मी सध्या फेसबुकवर जास्त जोर दिलेलं नाही म्हणजे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही मित्रांनो. तर मी फेसबुकवरही पण आता थोडासा लक्ष देणार आहे. तर शेतकऱ्याच्या मुलांना सपोर्ट करत जा मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करणार. तुम्ही जे इंस्टाग्रामवर ते नाचतात त्याला सपोर्ट करता मित्रांनो तुम्ही, पण शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करत ना. शेतकऱ्याच्या मुलाला आवर्जून सपोर्ट करत जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.